ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूर्णाजी अर्जुनला सांगते की तू आणि सायली दोघीही एकमेकांपासून वेगवेगळे झोपायचे आणि हे माझा हुकूम आहे ते तुला ऐकायचाच अस्मिता म्हणते की या घरातील जो काही निर्णय आहे ना तो फक्त पूर्णाजी घेते तर अर्जुन म्हणतो की मग माझा निर्णय सुद्धा मीच घेतो पूर्णाजी म्हणते की काही जरी झालं ना अर्जुन हा तुझ्या जीवाचा प्रश्न आहे तेव्हा मी असं होऊ देणार नाही अस्मिता म्हणते की तुझा संसार सुखाचा होण्यासाठी तुला फक्त काही दिवस सायलीला स्पर्श करायचा नाही अर्जुन म्हणतो की अजून तर तुम्ही सायलीला ऍक्सेप्ट केलं नाही आणि लगेचच माझा संसार सुखी होणार असं तुम्ही कसं ठरवलं तुम्ही हा नक्कीच सायलीला त्रास देण्यासाठी तुमचा प्लान असल्याचे अर्जुन हा अस्मिता आणि आजीला ठणकावून सांगतो पूर्णा आजी म्हणते की याच्या तोंडून हे सर्व याची बायको बोलते ते की आजी मी यांना असं काहीही सांगितलेलं नाही आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका तर फायनली अर्जुन म्हणतो की मी आणि सायली वेगवेगळे राहणार नाही आहे सायली म्हणते की अभ्यंकर गुरुजी नावाजलेले आहे त्यांच्यावर जरी तुमचा विश्वास नसला ना तरी आजीसाठी आपण हे करू तेवढ्यात राग येऊन पूर्णाजी उठून उभा राहते आणि म्हणते की बस कर्ग हे नाटकं तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंय आणि एकमेकांपासून तुम्हाला वेगळं राहायचं नाही आहे पूर्णाजी म्हणते की अर्जुन आता मला चर्चा नको आहे मी जे बोलले ना तेच होणार तर रागाने पूर्णाजी तेथून निघून जाते इकडे चैतन्य त्याच्या किचनमध्ये काम करत असताना तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो त्यामध्ये साक्षीने लिहिलेले असते की मला खूप भूक लागली तर हा चैतन्य मेसेज करतो आणि लिहितो भूक लागली तर जेवण करून घे साक्षी लिहिते की पण मला कुणीतरी डिनरला घेऊन जाणार होतं चैतन्य मेसेज करतो की मी हा चान्स कशाला सोडेल तेवढ्यात साक्षी चैतन्यला फोन करून म्हणते की मग मी फुटवेअर घालून रेडी आहे तर लगेचच चैतन्य म्हणतो की पण मी आता माझ्या किचनमध्ये डिनरचा प्रोग्राम करतो आहे तेव्हा साक्षी म्हणते मग मी मीच तुझ्या घरी येते चैतन्य म्हणतो व्हाय नॉट चैतन्य म्हणतो की पण एक लक्षात ठेव बरं का मी इथे एकटाच आहे साक्षी म्हणते की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे चैतन्य असतच म्हणतो की मी तुला ॲड्रेस सेंड करतो त्यानंतर फोन ठेवत साक्षी म्हणते की या जंटलमेन लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो आणि हे एवढे पटकन का फसतात इकडे प्रताप हा खाली येतो आणि म्हणतो की तुमचं हे सर्व काय चाललंय अर्जुन म्हणतो की सायलीला आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न चालला आहे मी माझ्या रूममध्ये झोपणार आणि सायली तुमच्या प्रता प्रताप प्रता म्हणतो प्रता 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 गुरुजींचं सांगितलेलं इथे चाललं ना मला कल्पनाने सर्व सांगितलंय अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला सर्व माहीत आहे का तर प्रताप म्हणतो हो आणि या घरात आजी जे बोलेल ना तेच होणार इकडे आजी रडतच म्हणते की आता माझा नातवावरती माया करण्याचा हक्क काही उरला नाही रे प्रताप रडतच आजी म्हणते की आता मी माझ्या खोलीतच पडून राहणार आहे आणि आजी जाऊ लागते प्रताप म्हणतो की का त्रास देतोय अर्जुन ते तिला तर अर्जुन विचार करतो की तुझी नौटंकी ना मला लगेचच कळते आजी तर कल्पना आणि सायली दोघेही अर्जुनला म्हणतात की पूर्ण आजीला थांबवा अस्मिता म्हणते की पूर्ण आजीला थांबव तर लगेचच अर्जुन जात असलेल्या पूर्णा आजीला थांबवतो आणि म्हणतो की गुरुजींचं मी ऐकेल अर्जुन म्हणतो की पण मला एक सांग पूर्णाजी गुरुजी काय म्हटले मी सायलीला स्पर्श करायचा नाही बरोबर ना तर हसतच पूर्णाजी म्हणते हो अर्जुन म्हणतो की मग मी सायली आणि मी, मी वेगवेगळ्या रूममध्ये जाण्याची गरज नाहीये सायली ही माझ्याच रूममध्ये चटईवर झोपेल माझे कपडे मी सायलीकडे हाताच्या खुना करून मागवेल अर्जुन म्हणतो की मग तुझाही प्रॉब्लेम सॉल्व आणि माझाही तर अस्मिता विचार करते की आज अर्जुननी पुन्हा एकदा पूर्ण आजीला घोळात घेतलं कल्पना म्हणते की मला सुद्धा अर्जुनचं म्हणणं पटलंय तेव्हा अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की चल सायली तेवढ्यात सायली लगेचच खांद्यावर हात ठेवल्याचे अर्जुनला लक्षात आणून देते अर्जुन म्हणतो की हो स्वारी पूर्णाजी पण गुरुजी म्हटले असेल ना कधीपर्यंत करायचं हे तर पूर्णाजीला मोठा धक्का बसतो आणि नाविलाजाही झालेला असतो त्यावेळेस अर्जुन हा सायलीला घेऊन तेथून निघून जातो इकडे साक्षी ही चैतन्यकडे येते आणि किचनमध्ये काम करत असलेल्या चैतन्यला विचारते काय करतो चैतन्य म्हणतो की वुमन स्पेशल नूडल्स इन चायनीज तेव्हा साक्षी सोबत गप्पा मारून त्याला कामात मदत करू लागते तर इकडे अर्जुन हा सायलीला त्याच्या कारमधून बाहेर घेऊन जाऊ लागतो तेव्हा सायली म्हणते की तुम्ही मुद्दाम हे असं केलं आणि पूर्ण आजीला चिडवलं आणि मला असे बाहेर घेऊन चाललात अर्जुन म्हणतो की मी पूर्ण आजीला आत ना आतमधून ओळखतो ती जेव्हा खरंच सॅड असते ना तेव्हा तिच्या तोंडावर वेगळेच भाव असतात अर्जुन म्हणतो की पूर्णाजी ज्यावेळेस ड्रामा करते ना त्यावेळेस मी लगेचच ओळखतो तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका हा सगळा पूर्णाथीचा ड्रामा आहे पण अर्जुनच्या लगेचच लक्षात येते आणि अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तुमच्या एक लक्षात येत आहे का पूर्णाजी आता आपलं लग्न मोडण्यासाठी बाहेरच्या लोकांना बोलवायला लागली ला तेव्हा आपल्या लग्नावरती घरच्यांचासुद्धा आता विश्वास बसला आहे अर्जुन म्हणतो की चल आता आपण स्पेशल आईस्क्रीम खायला जाऊ तेव्हा सायली म्हणते की नको आपण आता घरी जाऊ तर इकडे साक्षी ही मस्तपैकी नूडल्स बनवते आणि प्रेमाने चैतन्यला टेबलवर वाढते नूडल्स खात चैतन्य म्हणतो की साक्षी तू माझ्यासाठी जेवण बनवणं आणि मला हे वाढणं खूप सरप्राईजिंग आहे चैतन्य म्हणतो की तू एवढ्या मोठ्या घरची आणि मॉड मुलगी असताना हे सगळं कसं करू शकतेस साक्षी म्हणते की आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधलेच आहोत पण अण्णांनी इंडस्ट्री सुरू केल्यामुळे आमच्याकडे पैसे आले पण आम्ही आमचे संस्कार काही विसरलो नाहीत त्यांनी म्हणतो साक्षी तुला एक विचारू का साक्षी म्हणते विचार ना तुला माझ्याशीच का मैत्री करावी लागली आणि याचा वात्सल्य मर्डर केसशी काही संबंध तर नाही ना ते ऐकून साक्षीला मोठा धक्का बसतो चमचा खाली टाकत साक्षी म्हणते की मी चालले आणि आत्तापर्यंत आपल्यामध्ये जे चॅटिंग सर्व काही झालं ते विसर साक्षी म्हणते की गुड बाय लॉयर चैतन्य गडकरी आणि रागाने तेथून निघून जाते इकडे कारमधून जात असताना अर्जुन सायलीला म्हणतो की आपण जर आत्ता पटकन घरी गेलो ना तर लगेचच पूर्ण आजीला संशय येईल अर्जुन म्हणतो की मी सायली माझं ऐका ना चैतन्याच्या घराशेजारी एक मस्त आईस्क्रीमचं दुकान झालं आपण तिथे जाऊ तर सायली म्हणते ते शहराच्या दुसऱ्या टोकाला आहे आपण इथे जवळच एक चांगलं आईस्क्रीमचं दुकान आहे तिथे जाऊ तर अर्जुन म्हणतो ठीक आहे सांगा ॲड्रेस तर सायली म्हणते इथून उजवीकडे जायचं तेव्हा अर्जुन म्हणतो की इजून उजवीकडे आणि मग डावीकडे असे म्हणत अर्जुन आईस्क्रीमच्या गाडी शेजारी येतो त्यानंतर आईस्क्रीमच्या गाडी शेजारी येत सायली आणि अर्जुन तिथे येतात सायली आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो कारण ऑलरेडी तिथे रविराज हा प्रियाला घेऊन आईस्क्रीम खाण्यासाठी आलेला असतो तेव्हा रविराजला बघताच सायलीला मोठा धक्का बसतो आणि सायली रविराज समोर येते सायलीच्या डोळ्यातून बाहेर येतात आणि रडतच सायली रविराजला म्हणते की रविराज सर मी अजूनही तीच सायली आहे जेला तुम्ही मुलगी मानलं होतं तेव्हा प्रिया म्हणते कर सायली मीच बाबांची मुलगी आहे तेव्हा अर्जुन रविराज आणि सायलीकडे बघत म्हणतो की म्हणजे सिनियर आणि सायली दोघेही अगोदरपासून एकमेकांना ओळखतात तेवढ्यात त्यांचे हे बोलणे चालू असताना सुद्धा साक्षीला घेऊन तिथेच आईस्क्रीम खाण्यासाठी आलेला असतो आणि अर्जुन रविराज आणि सायलीला बघून चैतन्यला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन इथे असं म्हणत चैतन्य हा खाली वागतो सायली म्हणते की आपल्यात जे नातं निर्माण झालं होतं रविराज सर ते माझ्यामुळे तुटलंय म्हणून त्याबद्दल मी तुमची माफी मागते असे म्हणत सायली ही रविराजच्या पाया पडते तेव्हा रविराजला मोठा धक्का बसून सत्याचा मोठा रविराजला उलगाडा झालेला असतो आणि पाया पडत असलेली सायली ही खरोखर मुलगी असल्याचे सत्य आता रविराजला समजून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो तर आता रविराज आणि सायली यांच्या अगोदरपासूनच ओळख होती हे सुद्धा आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते तर आता रविराज कोणते उत्तर देणार तर अर्जुन काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा